शेतकऱ्याला फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या कुक्कुटपालनाने कडक कोंबडीवर या ठिकाणी माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या सदाभाऊ खोतर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. कडकनाथ कुक्कुटपालन योजनेअंतर्गत महारयत अॅग्रो कंपनीकडून सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची सुमारे 500 कोटींची फसवणूक झाल्यानं शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सोलापूर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये कडकनाथ कोंबडीच्या संदर्भात चर्चेला विषय महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेसमोर आहे. ह्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्या राज्याचे सर्वात शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे सदाभाऊ खोत यांचे जावाय आणि यांच्या कुटुंबातली लोकं जे कडकनाथ कोंबडीच्या प्रकरणामध्ये जी शेतकऱ्याची जी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीला या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांचं या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे त्यांचं देण्यात यावं म्हणून आम्ही सोलापूर शहरामध्ये जे आमच्या सोलापूर जिल्ह्यातले जे काही शेतकरी बांधव आहेत जे फसवलेले त्यांना घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे. गावडे सोलापूरमधीलच रहिवासी आहे. शेतीचा काहीतरी जोडधंदा करावा म्हणून महाराज ॲग्रो या कंपनीचा आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून जो कार्यक्रम होत होता तर त्या कम माध्यमातून आम्ही हे बघितलं आणि इस्लामपूरच्या ऑफिसला जाऊन आम्ही त्याच्यावर त्यांची माहिती घेतली. त्यानंतर आम्ही 1 लाखाचा जो प्लॅन होता तर कमीत कमी 2 प्लॅन घ्यायला पाहिजे तुम्ही तर आम्ही त्याला सर्व्हिस देऊ शकतो असं कंपनीनं कडकनाथ कुक्कुटपालन योजनेचा आमच्या प्रचार केला. त्यानंतर आम्ही ते पक्षी खरेदी केले पैसे भरून. मीच नाही तर आमच्या सोलापूर जिल्ह्यातील कमीत कमी 100 ते 150 शेतकरी असे आहेत की ज्यांची 10-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे परंतु कंपनी 4 महिने सर्व्हिस दिल्यानंतर त्यानंतर खाद्यही दिलं नाही. पक्ष्यांची मर होते भरपूर आणि आता कंपनी काय केलं आम्हाला नुकसान होत आहे. आम्ही तुम्हाला यापुढे सर्व्हिस देऊ शकत नाही. तुम्ही दुसऱ्या कंपन्यांशी टायप व्हा अशा पद्धतीचं हातवरती करून आता तुम्ही हे पुढे पक्षी सांभाळा किंवा विका काही करा. आता आम्हाला सर्व्हिस देणं होत नाही असं म्हणून ह्याच्यामध्ये सदाभाऊ खोत जे आहेत आपल्या राज्याचे राज्यमंत्री तर त्यांचे जावई आहेत आणि त्यांचा मुलगाही ह्यामध्ये सहभागी आहे.